बुद्धिमत्ता या विषयातील पहिला टॉपिक शिकणार आहोत, त्याचं नाव आहे आकलन. आणि आकलनामधला उपघटक आहे सूचनापालन. आणि या सूचनापालन या घटकामध्ये आपणाला अनेक घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामध्ये आहे वर्णमाला. मुलांना तुम्हाला प्रश्न पडेल की वर्णमाला हा भाषा विषयात येतो आणि या विषयात कशासाठी शिकायचा. तर आपल्याला बुद्धिमत्ता या विषयासाठी सर्व विषयांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण बुद्धिमत्ता ही प्रत्येक विषयातली वेगवेगळ्या प्रकारची असते. म्हणजे आपल्याला बुद्धिमत्ता या विषयामध्ये जर गुण संपादन करायचे असतील तर भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान या सर्व विषयांचा अभ्यास केल्यानंतरच आपणाला बुद्धिमत्ता या विषयामध्ये चांगले गुण मिळतील. आणि म्हणून आज आपण वर्णमाला शिकून घेणार आहोत. या वर्णमालेमध्ये मुलांनो स्वर आहेत 12. ते कोणकोणते? अ आ ई ऊ ऋ ऋ ए ऐ ओ औ. हे किती स्वर आहेत? 12 स्वर आहेत. ते ओळीनं आपले पाठ असले पाहिजेत. त्यानंतर स्वरादी आहेत 4. पहिले अम आणि आहा हे दोनच जुने स्वरादी आहेत आणि नवीन इंग्रजी भाषेनुसार या दोन नवीन स्वरादींचा विचार आता आपण याच्यामध्ये वर्णमालेमध्ये करायला लागलेलो आहोत. स्वरादी म्हणजे काय रे मुलांनो? की ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो. उच्चार करण्याआधी अम. स्वरादी म्हणजे स्वराचा उच्चार आधी आणि मग त्याचा उच्चार, म्हणजे अम. अम मध्ये अचा उच्चार आधी आणि मग अनुस्वाराचा उच्चार, म्हणून त्यांना स्वरादी असं म्हणतात. म्हणजे स्वर झाले 12, स्वरादी झाले 4 आणि नंतर व्यंजन आहेत 34. हे सुद्धा आपणाला या ग्रुपने पाठ करायचे, म्हणजे पटकन पाठ होतात. क ख ग घ ग च छ ज झ ध्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ अशी 34 व्यंजनं आहेत. ही आपण क्रमाने पाठ केल्यानंतर आपणाला आकलन या घटकामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. आणि आपण भाषा या घटकामध्ये वर्णमालेनुसार क्रम लावा, त्यामध्ये सुद्धा आपणाला या वर्णमालेचा उपयोग होणार आहे. आपण आता स्वर शिकलो, स्वरादी शिकलो, व्यंजनं शिकलो आणि त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजनं आहेत क्ष आणि ज्ञ. संयुक्त व्यंजन याला का म्हटलेलं आहे? तर या क्ष या अक्षरामध्ये एकापेक्षा जास्त व्यंजनं आलेली आहेत. एकापेक्षा जर जास्त व्यंजनं असतील तर त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणायचं. उदाहरणार्थ क्ष हा तयार कसा झालाय? क्ष हे अक्षर कसं झालं? याच्यामध्ये दोन व्यंजनं आलेली आहेत आणि एक स्वर आलं, म्हणजे एकापेक्षा जास्त व्यंजनं आली आहेत, म्हणून याला संयुक्त व्यंजन असं म्हणायचं. ज्ञ कसा तयार झालाय? द अधिक न अधिक य अधिक अ अशा पद्धतीनं तीन व्यंजनं आलेली आहेत आणि एक स्वर आलेला आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त व्यंजन मिळून जर अक्षर तयार झालं असेल तर त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणायचं. आणि व्यंजनामध्ये जर स्वर मिसळला की ते पूर्ण अक्षर होतं, म्हणजे क अधिक अ बरोबर क पूर्ण अक्षर, क अधिक आ बरोबर का, असं स्वर मिसळला की पूर्ण अक्षर तयार होतं. आता जोडाक्षर कशाला म्हणायचं? तर जोडाक्षर एखाद्या अक्षरामध्ये एकापेक्षा जास्त व्यंजनं असतील तर ते जोडाक्षर असतं. आणि म्हणून मुलांनो क्ष आणि ज्ञला जोडाक्षर असं म्हणतात. मग आता ही जोडाक्षरं कोणकोणती आहेत आणि जोडाक्षर कोणत्या शब्दांना कोणत्या अक्षरांना म्हणायचं नाही हेही आपण आता शिकणार आहोत. जोडाक्षर म्हणजे आपण सांगितलं की ज्या अक्षरामध्ये एकापेक्षा जास्त व्यंजने जर आलेली असतील तर त्याला आपण जोडाक्षर म्हटलेलं आहे. क्ष हा आपण शिकलेलो आहे. ज्ञमध्ये किती व्यंजनं आहेत ते शिकलो. प्र प्र कसा तयार झालाय? प अधिक र अधिक अ, म्हणजे ही दोन व्यंजनं आली म्हणून प्र हे जोडाक्षर आहे. रॅमध्ये र अधिक य अधिक आ ही दोन व्यंजनं आली एकापेक्षा जास्त. वरून व वर रफार आहे, म्हणजे व अधिक र अधिक ही दोन व्यंजनं आलेली आहेत आणि म्हणून हा हे अक्षर सुद्धा जोडाक्षर आहे. आता स्व स मध्ये स अधिक व अधिक अ अशी एकापेक्षा दोन व्यंजनं आलेली आहेत म्हणून ते जोडाक्षर. आता पवर चंद्रबिंदी दिलेली आहे, याचा उच्चार आपण प्या असं करतो. आता प्या हे जोडाक्षर नाही. त्याचं कारण असं, त्याच्यामध्ये व्यंजन मिसळलेलं नाही
तर त्या प मध्ये स्वरादी मिसळलेले आहे प अधिक ऐ बरोबर प्या, म्हणून चंद्रबिंदीचे वरुण चंद्रबिंदीची अक्षर ही जोडाक्षर नाहीत. आणि दुसरा एक नियम लक्षात ठेवायचा, विसर्गाचे शब्द जोडाक्षर नसतात. आणि हा एक नियम लक्षात ठेवायचा की हा व आहे आणि वला आपण खालीन वाटी दिलेली आहे. रफाराच्या याला आपण जोडाक्षर म्हटलेला आहे कारण तिथं र हे व्यंजन मिसळलेलं आहे, पण वृमध्ये हे स्वर मिसळलेलं आहे. जर स्वर मिसळला असेल तर ते जोडाक्षर नसतं, म्हणून वृक्ष वृथा पृथा ही जोडाक्षरे नाहीत. विसर्गाचे शब्द जोडाक्षर नाहीत, वरुण चंद्रबिंदीचे अक्षर जोडाक्षर नाही, आणि वाङ्मय हा जो शब्द आहे, तुमच्या माहितीसाठी सांगते, वाङ्मय हे सुद्धा जोडाक्षर नाही. अशा पद्धतीनं जोडाक्षर कोणती आणि कशी ओळखायची हे आपण आता शिकलेलो आहोत. याच्या पुढचा स्वाध्याय आपण लगेचच घेणार आहोत. आता आपण जी वर्णमाला शिकलो त्या वर्णमालेवर आधार बुद्धिमत्ता या विषयामध्ये आपणाला परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तो प्रश्न प्रकार आपण इथे घेतलेला आहे. खालील शब्दांच्या यादीमध्ये जोडाक्षरे किती. जोडाक्षर म्हणजे फक्त जोडाक्षरच मोजायची असा एक प्रश्न प्रकार येतो. जोडाक्षर युक्त शब्द किती, म्हणजे काही शब्दांमध्ये जोडाक्षर एकापेक्षा जास्त असतात परंतु मग शब्द मात्र एकच पकडायचा. जोडाक्षर युक्त शब्द किती, जोडाक्षर नसलेले शब्द किती, अशा पद्धतीने आपणाला शिष्यवृत्तीमध्ये हे प्रश्न विचारले जातात. इतर स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा आपणाला हा घटक उपयुक्त आहे. इयत्ता 5वीसाठी इयत्ता 8वी शिष्यवृत्तीसाठी सुद्धा हा घटक अतिशय उपयुक्त आहे. छान समजावून घ्यायचा आहे, पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि चांगला अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारचे अनेक शब्द शोधायचेत आणि हा घटक पक्का करायचा आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या पुढील आयकॉन बेलचे बटन दाबायला विसरू नका, कारण यानंतरचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्यामुळे मिळतील. धन्यवाद.